संकलन केंद्रामध्ये जी स्पर्धा आहे, एकाने दूध नाकारला दुसऱ्याने घ्यायचं, दुसऱ्याने नाकारला तिसऱ्याने घ्यायचं, आणि मग आम्हाला दूध देणं परदार देणं परवडत नाही, कारण तुम्ही निकृष्ट दूध घेता, लो क्वालिटीचं दूध घेता, आणि मग तुम्ही तो मोठ्या प्लांटला द्यायचा प्रयत्न करता. मुळातच जिथं संकलन होतं तिथंच गुणवत्ता पाळली गेली पाहिजे, हे मूळ खरं बंधन प्रत्येकाने स्वतःवर घातलं पाहिजे. कारवाई होत राहतील, परंतु मला वाटतं की जनतेच्या प्रति समाजाच्या प्रती आपण असणारं दायित्व जे आहे की भेसळमुक्त दूध घेणं, म्हणजे पुढं भेसळची टाळता येईल आपल्याला, हे मला वाटतं फार मोठं दायित्व या संकलन केंद्र चालक जे आहे त्यांनी स्वीकारलं पाहिजे. आणि इश्यू काय होता की एवढे जे फक्त अन्नद औषध प्रशासनाचे आपल्या जिल्ह्यात फक्त 3 अधिकारी आहेत, म्हणून तर आपण ही पर्याय व्यवस्था केली आता कारवाई प्रभावी होण्यासाठी, नंबर 1. आणि हे जे संकलन केंद्रामध्ये जी स्पर्धा आहे, एकाने दूध नाकारला दुसऱ्याने घ्यायचं, दुसऱ्याने नाकारला तिसऱ्याने घ्यायचं, आणि मग आम्हाला दूध देणं परदार देणं परवडत नाही, कारण तुम्ही निकृष्ट दूध घेता, लो क्वालिटीचं दूध घेता, आणि मग तुम्ही तो मोठ्या प्लांटला द्यायचा प्रयत्न करता. मुळातच जिथं संकलन होतं तिथंच गुणवत्ता पाळली गेली पाहिजे, हे मूळ खरं बंधन प्रत्येकाने स्वतःवर घातलं पाहिजे. कारवाई होत राहतील, परंतु मला वाटतं की जनतेच्या प्रती समाजाच्या प्रती आपण असणारं दायित्व जे आहे की भेसळमुक्त दूध घेणं, म्हणजे पुढं भेसळची टाळता येईल आपल्याला, हे मला वाटतं फार मोठं दायित्व या संकलन केंद्र चालक जे आहेत त्यांनी स्वीकारलं पाहिजे, आणि तशी विनंती मी त्यांना आज केलेली आहे. परवा माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक झाली आणि पुन्हा त्या पद्धतीचे काही निर्देश ते माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत भेसळ रोखण्यासाठी, त्या दृष्टीने आता ही समिती अधिक प्रभावीपणे कार्यवाही करेल. सर, महसूल पंधरवाडा जसा आहे तसा आपण आता सांगितलं, पशुसंवर्धन पंधरवाडा नाही काय की याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या थेट गोठ्यापर्यंत आता सगळ्या प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आपण द्यायची व्यवस्था करतो आहे, की ज्या प्रत्यक्ष कधी शेतकरी बऱ्याच वेळा अज्ञानाचा भाग असतो, त्या पशुधनाची काही निगा राखली पाहिजे, त्याला कारण क्रॉसब्रीडमध्ये मोठ्या प्रमाणात औषधाची गरज लागते. आता नवीन तंत्रज्ञान एम्ब्रो ट्रान्सप्लांटचं आता येत आहे, ते आपण त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा सहभाग करून घेऊ. ज्या ज्या म्हणजे प्रचार आणि प्रसार आपण करतो सध्या, जसं सर्व रोगनिदान शिबिर घेतो आपण, तसं शिबिर घेतलं तर त्यांच्या अनेक गोष्टी समोर येतील. मी मागे पशुसंवर्धन मंत्री असताना केलं होतं 1997 साली, नंतर दुधाला कधी घडलं नाही महाराष्ट्रात. आता आपण पहिल्यांदा नवीन उभारी त्याची सुरुवात करतो आणि आज पशुधनाच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत, कारण शेतकरी आपल्या जीवापाड त्या पशुधनाची सांभाळत असतो. शासनाचं दायित्व आहे, याने मी त्यांना आपण पुढे येऊन जसं लंपी आजाराच्या वेळी देशामध्ये कुठं घडलं नाही, आज अन्य राज्यामध्ये जी जनावरांची संख्या जी मृत्यू झाली, महाराष्ट्राचा विचार करता आपण पहिला राज्य होतो की आपण मोफत स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कॉम्पेन्सेशन मृत पशुधनाच्या त्या पालकाला आपण 30,000 रुपये दिले, आपण मोफत लसीकरण केलं, औषध उपचारसुद्धा सगळं मोफत केला. आपण मला वाटतं देशात कुठं घडलं नाही. 15 कॉलेजला सेतू सुविधा केंद्र आणि अजूनही ज्यांना हवे त्यांना देणार, कुठले कॉलेजेस आहेत आणि नेमकी संकल्पना कशी आहे? नाही, याच्यामध्ये काय सेतू केंद्र जे मागणी तर आपण पाहतो की बहुतांशी प्रवेशाच्या वेळी सेतू केंद्राचा गर्दी असते मुला मुलींची. याच्यामध्ये आमचा माझा प्रयत्न असा की ते सेतू केंद्राचं महाविद्यालय सुरू केलं आपण, तर मुलांना जे दाखले पाहिजेत ते मिळतील, किंवा त्यांच्या कुटुंबाचं काही काम असेल ऑनलाईन अर्ज भरत त्यांच्या कुटुंबातले ते सुद्धा ते भरू शकतील तिथं. ते म्हणजे मग हे गावामध्ये जे सेतू केंद्रावर काय आहे आपण परवानगी देतो, पण नियंत्रण कोणाचंच नाही आहे आणि तक्रारी वाढत चालल्या. तर मग जर विद्यार्थ्यांनी जर सेतू केंद्र चालवलं तर उलट अधिक पारदर्शक मिळेल आणि लोकांना चांगली सुविधा मिळेल.